नमन उस माटी को जिसकी धूल चंदन है। आजादी के लिए शहीद हुए जो उन वीरों को वंदन है, उन वीरों को वंदन है। आदर दिनानिमित्त या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान गाडे मॅडमच्या शुभ हस्ते करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला जे ज्येष्ठ मार्गदर्शक लाभलेले आहेत ते म्हणजे गरड दादा यांचा सन्मान आकाश गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर चव्हाण सरांचे पालक अजय भावने अण्णासाहेब पवार यांची ही कन्या असून डॉक्टर ही पदवी तिने प्राप्त केलेली आहे। जोरदार टाळ्या वाजवून तिचं आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर स्वप्नाली आणि अण्णासाहेब यांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मार्गदर्शिका भाभी मामी मॅडम आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे। पुढील वाटचालीसाठी स्वप्नाली हिला प्रशालेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। त्यासोबत अण्णासाहेब पवार यांचाही सन्मान या ठिकाणी मामींचे शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। अण्णासाहेब पवार यांनी तो सत्कार स्वीकारावा असे त्यांना विनंती करतो। एकदम शांत बसायचं आहे। विविध क्षेत्रामध्ये, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये, विविध क्रीडा क्षेत्रामध्ये, विविध मेळाव्यामध्ये आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भरघोस असे हे संपादन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर जिप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्काउट गाईड जिल्हा मेळावा 2023 जो पंढरपूर तालुक्यातील करकम या ठिकाणी झालेला होता, त्या करकम येथील जिल्हा स्काउट मेळाव्यामध्ये आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भरघोस असे संपादन केलेले आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा इथं मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। सहभागी स्काउट गाईड येता विविध स्पर्धा असतील त्या ठिकाणी त्यांनी सुंदर पद्धतीने ते सादरीकरण केलेलं आहे आणि एक उत्कृष्ट पथक म्हणून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे। यानिमित्त प्रशालेच्या वतीनं त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे।
त्यांचाही सन्मान या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन भाभीनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। समालोचक म्हणून बापूनं केलेलं काम अतिशय गौरवास्पद आहे म्हणून कवी महामुनी श्री पवार अमृता पवार प्रणाली अंडे सिद्धेश्वरी कोळे आयेश पाटवान राजेंद्र भोसले श्रावणी साठे या प्रियदर्शनी गाईड या केले बापून आता प्रश्नाचं नाव जिल्हा पातळीवरती या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्मान त्या ठिकाणी या स्काउट गाईडच्या पथकानं दिलेला आहे। तर म्हणून त्यांचा सन्मान केला आहे। जोरदार टाळ्या वाजवा, उत्कृष्ट हात उंच करून अभिनंदन करूया। आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला याचा सन्मान श्रीमती जाधव मॅडम त्याने स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो। प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी विशेषतः पाटील सरांच्या मार्गदर्शनामध्ये हा विद्यार्थी घडलेला आहे। पाटील सरांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करतो आणि विष्णू सलगरचंही सुद्धा या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते सन्मान इथं संपन्न झालेला आहे। त्यानंतर आपल्या प्रशालेमध्ये विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये राज्यस्तर जिल्हास्तर नॅशनल स्पर्धेपर्यंत विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत। अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान मान्यवरांचे शुभ हस्ते होत आहे। या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांना सत्कार स्वीकारण्यासाठी या व्यासपीठावरती यायचं आहे। चिरंजीव थोरात पवनराजे विक्रम सिंह तो विद्यार्थी असेल तर तो पटकर विद्यार्थ्यांनी यायचं। आर्चरी स्पर्धेत नॅशनल साठी त्याची निवड झालेली आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्याचं आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया। चिरंजीव थोरात या ठिकाणी मान्यवरांनी करावा। गरगडे या विद्यार्थ्याची आर्चरी स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर निवड झालेली आहे। एक उत्कृष्ट धनुर्विद मान्यवरांचे शुभ हस्ते सन्मान होत आहे। विभाग स्तरावरती याची निवड झालेली आहे। त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी आहे कुमारी सवान शिवानी श्रीकांत, गोवाफेक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली आहे। तिचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर चिरंजीव भोसले समर्थ प्रताप, चिरंजीव भोसले समर्थ प्रताप बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तो जिल्ह्यात प्रथम आलेला आहे, त्याचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते होत आहे। या सर्व घडवण्यात या दोघांची खूप मोलाची कामगिरी आहे आणि या कामगिरीचं दायित्व त्यांना प्राप्त झालेलं आहे। या दोघांचाही यथोचित सन्मान मान्यवरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। संदीप गायकवाड सर आणि बाणे सर
चिरंजीव वैभव कोरे, चिरंजीव समर्थ बावकर या तीन विद्यार्थ्यांनी समोर यायचंय आणि आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. त्यानंतर राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा इयत्ता 6वी या कुमारी समीक्षा सुर्वे, कुमारी राजेश्वरी करड या विद्यार्थ्यांनी समोर येऊन ते प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. त्यानंतर राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा इयत्ता 7 केल्याबद्दल त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कार संपन्न होता है. दावणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. अतिशय उत्कृष्ट असा तबला वादक तो आमच्या आपल्या प्रशालेचा आहे, त्याचाही सन्मान या ठिकाणीच्यासाठी मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी शालेय साहित्य देऊन तिचा सन्मान होत आहे. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी आहे नेहा गायकवाड, यंदा 8वी ब, इथाही द्वितीय क्रमांक आलेला आहे, तिचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन होत आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक आहे श्रेया सनगर, श्रेया सनगर इथं पटकन यायचं आहे समोर, शालेय साहित्य देऊन तिचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते होत आहे. वक्तृत्व केलं यांचे या ठिकाणी नंबर आलेले आहेत, त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. चिरंजीव प्रसाद दावणे याचा 6वी क मधला हा विद्यार्थी आहे, हा फक्त आपल्या प्रशालेमधला तो आहे. त्याचं वक्तृत्व म्हणजे असं धकधकता ज्वलंत उदाहरण म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असं त्याचं ते वक्तृत्व आहे. धकधकता अंगार आहे तो, अतिशय सुंदर असं तो वक्तृत्व करतो. त्याच्यासाठी त्यातील पुढची स्पर्धामध्ये निबंध स्पर्धा ई यामधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ह्या विद्यार्थिनी आहे सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. कुमारी प्रणाली चांगदेव हंडे, अदिती या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. त्या चित्रकला स्पर्धेमध्ये कुमारी प्रणिती माळी द्वितीय आलेली आहे 7वी, कुमारी संस्कृती पोतदार 6वी क मधील हे विद्यार्थी आहे आणि कुमारी साक्षी ब्रह्मदेव इंगळे 9वी क मधील हे विद्यार्थी आलेला आहे. कुमारी समीक्षा शिवपूजे 10वी ड मधील विद्यार्थिनी आहे, तिचं द्वितीय आलेलं आहे. अली नागणे यांचा 8वी क मधील या विद्या उत्कृष्ट कार्याबद्दल हे केला असून सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपापल्या जागे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि सहभागी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण हात उंच करून त्यांचं आपण अभिनंदन करूया. यानंतर विद्यार्थ्याचे मनोगत धन्य धन्य है वो लोग जिन्होंने इस धरा पर जन्म लिया, धन्य धन्य है वो लोग जिन्होंने इस धरा पर जन्म लिया, जहां बड़े बड़े वीर जवानों ने बलिदान से मिट्टी का ऋण चुकाया, जहां बड़े बड़े बलिदान वीर जवानों ने बलिदान से मिट्टी का ऋण चुकाया. नमस्कार, मी कुमारी गायत्री कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत झुकाने नांदेल असे दिसू लागले. पण हल्ले तेव्हा स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मना मनात स्वार्थ गाजू लागला, पैशाचा स्वर कळसाला पोहोचला. Thank you.
निरपेक्षता हा ज्याचा दावा होता आता तिथंच धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला. चिरंजीव राजगुरु नागने सायली सोनटके अनन्या देशमुख लावण्य साठे आर्या स्वामी अंकिता माळी और अशोक सम्राट जैसा राजा था. मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 25 मील पर रंग रूह और पहनावा बदल जाता था. मैं उस देश का नागरिक हूँ ताल पर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आया था. माननीय अध्यक्ष महोदय, मंच और उपस्थित सर्वजनवर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी राजवीर तानाजी नागने. मित्रांनो, जसे की आपण जाणता, आज आपण येथे एकत्रित जमलो आहोत ते म्हणजे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी. मित्रांनो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला खरा आकार 26 जानेवारी 1950 रोजी मिळाला. कारण त्या दिवशी आपल्या देशाचे संविधान लागू झाले होते. मित्रांनो, मला आज वाईट तरी या गोष्टीचं वाटतं जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना तेव्हा तो हे विसरून जातोय की ज्या धरतीला तो उडवतोय त्या धरतीचा प्रत्येकी इष्ट मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिली. मित्रांनो, मला वाईट तर तेव्हा वाटते जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा एकांशांना एकत्र बांधून ठेवण्याची, तो आज पत्नीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वावर दिसत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र निर्मिती करणं आपल्यासाठी एक कठीण परिस्थिती बनली आहे. आपण राष्ट्र निर्मिती म्हणून जर कशाला म्हणू तर बेईमानीला साई लता प्राणो से भी प्रिय तरी स्वतंत्रता, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है, कि चिंगारी का खेल बुरा होता है. औरों के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में होता है. औरों के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में होता है. तुम अपने ही हाथों अपनी कब्र न खोदो, तुम अपने ही पैरों कुल्हाड़ी नहीं चढ़ाओ. ओ नादान
पड़ोसी आंखें खोलो, ओ नादान पड़ोसी आंखें खोलो, आजादी अनमोल है इसका मोल लगाओ, आजादी अनमोल है इसका मोल लगाओ। जय हिंद जय भारत। राजवीर ने आपल्या मनोगतातून उत्तम विचार व्यक्त केले। त्यानंतर येत आहे श्रेया संगर आठवी ब। आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार। मी कुमारी श्रेया रमेश संगर आठवी पाची विद्यार्थिनी। आज आपल्या समोर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे आहे। आज सर्व भारतीयांसाठी मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन। मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारताचा स्वतंत्र राज्य कारभार करायला सुरुवात केली। मित्रांनो विजेचा शोध लागला आणि त्या विजेच्या सहाय्याने आपण फॅन आणि ट्यूबलाइट फ्रीज यासारख्या वस्तू वापरायला लागलो। विजेला चालणारा फॅन आपल्या दिसतोय परंतु ज्यांच्या मनात वीज चालले ते वैज्ञानिक आपल्याला दिसत नाही। छोड़ बह माया इस
सजग की अपनों को भी भुलाया था, हंसते हंसते देश के खातिर फांसी को गले लगाया था, हंसते हंसते देश के खातिर फांसी को गले लगाया था। आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहोत आहे। सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शांत राहून हे मनोगत ऐकायचं आहे, त्याच्या मनोगताचा आस्वाद घ्यायचा आहे। चिरंजीव प्रसाद दावणे। प्रतिपचंद्र लेके ओ वरद विष्णु वंदिता शहा सुर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये खंडागळ नावाचा सरदाराचा हत्ती उधळला, त्याला थांबवण्यासाठी दोन तुकड्या तयार करण्यात आल्या, एक होती जाधवांची आणि दुसरी होती भोसल्यांची। जाधवांची नेते होते दत्ताजी जाधव म्हणजे जिजामाताचे बंधू, आणि भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले म्हणजे जिजामाताचे थोरले दीर। अहो हत्ती राहिला बाजूला, संभाजी भोसले म्हणून दत्ताजीवर वार झाला, दत्ताजी मारला गेला। दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखोजी जाधव पुढे आले। लखोजी जाधव म्हणजे कोण? जिजाऊ मानसाहेबांचे वडील। लखोजी जाधवांनी संभाजीवर वार केला, संभाजी मारला गेला, स्वतःचा जावाई समोर आला, जावायावर देखील वार झाला, पण युद्ध थांबलं। जाधवांची माणसं दत्ताजी जाधवांचं मन घेऊन गेली, आणि भोसलेंची माणसं संभाजी भोसलेंचं मन घेऊन गेली। जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधव मेले म्हणून, आणि भोसलेंची माणसं रडत होती संभाजी भोसले मेले म्हणून। अहो पण जिजाऊ मानसाहेबांनी रडायचं कोणासाठी? एकीकडे सत्ता वीर मेला आणि दुसरीकडे सत्ता भाऊ मेला, त्यांनी रडायचं कोणासाठी? त्या रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी, त्यांना वाटत होत आपलीच माणसं आपल्याच माणसांची रक्त सांडत आहेत, हे कुठं थांबलं पाहिजे, म्हणून त्यांनी शिवाई देवीकडे धाव घेतली आणि शिवाई देवीला प्रार्थना केली। हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे। तगडालय पाजर फुटत, वारळी शांत झालं, आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, सनाया चौघड्या वाजू लागल्या। पण शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राच्या उरावर पाच सुलतान सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या। मंदिराच्या मंदिर लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती, अशा परिस्थितीमध्ये शिवांचा जन्म झाला। आणि या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से बाप पैदा होता था तो जिजाऊ ऐसी मां थी यारो, जिसके पेट में से बापों का बाप शिवा तयार हुआ था। मग या बापाच्या बापानं काय परिवर्तन केलं या महाराष्ट्रामध्ये? आमचे बाहेरचे इकडून तिकडून खेळत असताना काही सरदार बायकांचा नाक पाहत होते, मग महाराजांना काही चाललंय ते कळे ना, महाराजी पडदेच्या पाठीमागून बायकांचा नाक पाहत होते। मग एक दासी जाऊन जिजाऊ मासाहेबांना सांगते, मासाहेब आपले बाळराजे बायकांचा चोरून चोरून नाक पाहत आहेत। ह्या एका क्षणी जिजाऊ मासाहेबांना राग आला, हाताच्या मुठ्या वळल्या, नाकपुड्या लाल झाल्या, आणि त्या शिवाजी महाराजांपाशी गेल्या आणि शिवाजी महाराजांच्या पाठी दपटा मारून सांगितलं, राजे राजे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये पाया नाचवणारा शुभा व्हायचं नाही, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये पाया वाचवणारा शुभा व्हायचा आहे। अहो अरे मी माझ्या बापाला भेट नाही आणि तू कोण सांगणारा? त्याने तेवढ्यात खिशातून गुटक्याची पुडी काढली, खाणार इतक्यात त्याचे वडील आले आणि त्याने पुडी लपवली। त्याचे वडील गेल्यावर मी त्याला विचारलं, अरे तू आत्ताच म्हणाला होतास की मी माझ्या बापाला भेट नाही, आणि कसा भेला? तर तो म्हणाला, अरे जर त्यांनी गुटक्याची पुडी बघितली असती तर त्यातली अर्धी मागून खाल्ली असती आणि माझी तलब जिजली नसती। मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे की नाही तुम्हीच सांगा। मित्रांनो बिंदू म्हणजे शाळेच्या पर्यवेक्षिका, आपल्या शाळेत एक सुंदर गुणवत्तापूर्ण मॉडेल तयार करणाऱ्या आपल्या प्रशालेच्या सन्माननीय पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम यानंतर आपलं संदेशपर मनोगत व्यक्त करतील। मॅडमना विनंती करतो की मॅडमने आपलं मनोगत व्यक्त करावं। आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आणि हा प्रजासत्ताक दिन आपण आपल्या प्रशालेत साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत। आज या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या प्रशालेच्या शालेय समितीच्या चेअरमन सन्माननीय भावी, त्यांच्याबरोबरच आलेल्या आमच्या मामी गरजदादा, पालक, विशेष उपस्थिती आमच्या
पवार या सेवकांची कन्या स्वप्नाली ज्यांच्या हस्ते आज ध्वजवंदन झालेलं आहे असे आमचे ज्येष्ठ शिक्षक नागडे सर आणि चव्हाण सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरं तर आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. थोडंसं मागे जाऊन पाहिलं आपण गेल्या 74 वर्षाच्या आधीचा आमचा भारत. आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं, विशेष करून 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना, मुलींपेक्षा मुलांना स्वातंत्र्य नव्हतं आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या आयुष्याची आपल्या कुटुंबाची आहुती दिली, तेव्हा कुठं आम्ही आज स्वतंत्रपणे आमचे विचार मांडतोय, आम्ही आमच्या मनाला पाहिजे तसं आम्ही स्वतःला घडवतोय. आणि यातून आणखीन दुग्ध शर्करा योग की एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये प्रजेची सत्ता आणण्याचं कार्य आपल्या संविधानातून आपल्याला गेल्यांचे संविधान करत असताना जे आपले अनेक महान व्यक्तिमत्व कार्य केलेत त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या राज्यघटनेचं अध्यक्षपद भूषविलं आणि 26 जानेवारी हा संविधान आपल्या जनतेला प्रजेला सुपूर्द केलं आणि म्हणूनच आज आपण आपले विचार स्वतंत्रपणे मांडू शकतो, आपल्याला तो पूर्ण अधिकार मिळालेला आहे. आणि अशा प्रसंगांना आपल्या समाजात आपल्या देशात होत असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कळतात, फक्त कळतंय पण वळत नाही अशी अवस्था पुढे होते. तर मुलांना तुम्हा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी एक आवाहन करते, उद्याचा भारत तुमचा आहे आणि तो भारत तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही घडवणार आहात. मागे काय झालं हे महत्त्वाचं नाही, पुढे काय होणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. उद्याचा भारत तुम्ही तुमच्या मनाने घडवा, त्यासाठी सुरुवात करा आत्तापासून. आणि या सुरुवात करा आत्तापासून याच्यासाठी एक सुंदर उपक्रम शासनाने आपल्याला गेल्या 1 जानेवारीपासून सुरू केलेला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ह्या उपक्रमाची कालावधी आहे आणि त्यामध्ये सुरुवात करणार आहोत आपण माझ्या शाळेपासून, माझी शाळा सुंदर शाळा. आणि या उपक्रमाच्या या कुणीही श्रेष्ठ नाही आणि कुणीही कनिष्ठ नाही, दोन्ही पण तेवढेच समान आहेत. फक्त आपल्या कामाला आपण एक स्टेटस निर्माण करून द्यायचं आहे आणि ते स्टेटस निर्माण करून देत असताना आपली नैतिक मूल्ये मात्र आपण निश्चित जपणार आहोत याची मला निश्चित खात्री आहे. उद्याचा भारत तुमचा आहे आणि तो तुम्ही चांगला घडवणार आहात असा या दिवशी मी आपल्यापुढे एक मानस व्यक्त करते आणि तुम्ही निश्चित पूर्ण कराल अशी आशा बाळगून मी माझे दोन शब्द इथं संपवते.